Brought to you by Techno Camon 30 Series. एबीपी सी वोटर सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला धक्का बसेल असा अंदाज आहे. महायुतीला 22 ते 26 तर महाविकास आघाडीला 23 ते 24 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर एका जागेवर अपक्ष बाजी मारेल असाही अंदाज लावला आहे. भाजपला 17 जागा, अजित पवार गटाला 1 तर शिवसेना शिंदे गटाला 6 जागा मिळतील असा 24 जागांचा अंदाज या सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसला 8, शरद पवार गटाला 6 आणि ठाकरे गटाला 9 अशा 23 जागा मिळतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत एबीपी सी वोटर सर्व्हेनुसार एनडीए म्हणजेच महायुतीचं मोठं नुकसान तर महाविकास आघाडीला अधिक फायदा होईल असं चित्र दाखवण्यात आलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 असूनही 4 जागा मिळाल्या होत्या. यंदा शरद पवार गटाला 6 आणि अजित पवार गटाला मात्र फक्त 1 जागा मिळत असल्याचं दिसतंय. दुसरीकडे शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाला जास्त जागा मिळत असल्याचं दिसून येत आहे.